कबनूर एज्युकेशन सोसायटीचे कबनूर आर्ट्स सायन्स व कॉमर्स ज्युनियर कॉलेज आणि डीवाय माने आयआयटी व मेडिकल अकॅडमी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, उत्कृष्ट निकालाची परंपरा, कृती अध्यापनावर भर, ई लर्निंगची सुविधा, 11वी आर्ट्स पासूनच एमपीएससी व यूपीएससीची तयारी. सायन्स व कॉमर्स साठी इंग्रजी माध्यम अकॅडमी म्हणजे आपले करिअर घडवण्याचा मार्ग, अर्थात कबनूर एज्युकेशन सोसायटीचे कबनूर आर्ट्स सायन्स व कॉमर्स ज्युनियर कॉलेज आणि डीवाय माने आयआयटी व मेडिकल अकॅडमी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. शहर आणि परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची येजा सुरू असल्याने गतीने वाढणारी पाणी पातळी 2 दिवसापासून स्थिरावली आहे. मागील 24 तासात पाणी पातळीत 0.5 फुटाने घट झाली आहे. वेगाने वाढणाऱ्या पाण्याला संत गती आल्याने मळे भागासह पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोकण भागासह धरण पाणलोट क्षेत्र आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मागील 4 दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. शिवाय 9 जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्टही जारी करण्यात आला होता. त्यातच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालली होती. त्यामुळे मळे भागासह गाव भागातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सन 2019 आणि सन 2021च्या आठवणींना उजाळा देत तर्क वितर्क मांडले जात होते. मात्र 2 दिवसापासून पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून वरुणराजा हजेरी लावत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या गतीने वाढणाऱ्या पाण्याला थोडासा लगाम लागला आहे. 2 दिवसापूर्वी पाणी पातळीत 11 फुटांनी वाढ झाल्याने नागरिक महापुराच्या भीतीने धास्तावले होते. परंतु पावसाने सर्वच ठिकाणी उसंत घेतल्याने पाणी पातळी स्थिरावली आहे. बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत 24 तासात पाणी पातळीत 6 इंचांनी घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील नागरिकांना येत्या महिन्याभरातच घर बसल्या मोबाईलद्वारे घरफाळा पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले, इचलकरंजी नगर परिषदेच्या कर संकलन विभागामध्ये कराच्या वसुलीसाठी माइटनेट या प्रणालीचा वापर करून कराची वसुली केली जाते. तथापि ही अत्यंत जुनी व किचकट संगणक प्रणाली असल्यामुळे त्याऐवजी अद्ययावत सुविधा असलेली चांगली संगणक प्रणाली विकसित करून कर भरण्यास सुलभ करण्याची इचलकरंजी शहरातील नागरिकांची मागणी होती. या मागणीचा विचार करून अभ्यासपूर्वक प्रस्ताव HDFC बँकेच्या माध्यमातून इचलकरंजी नगर परिषदेच्या तत्कालीन प्रशासकांनी तयार केला होता. महापालिकेच्या स्थापनेनंतर या विषयावर सलग बैठका होऊन अंतिम निर्णय घेण्यात आला असून HDFC बँकेसोबत ही संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच या संगणक प्रणालीच्या विकासासाठी इचलकरंजी महापालिका, HDFC बँक आणि असेंटेक या सॉफ्टवेअर कंपनीची सामंजस्य करार करण्यात आला आहे. HDFC बँक या संगणक प्रणालीचा संपूर्ण खर्च करणार असल्यामुळे या सामंजस्य करारामुळे संगणक प्रणाली तयार करून चालवण्यासाठी महापालिकेच्या अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांच्या खर्चात बचत होणार आहे. महापालिकेने यापूर्वीच शहरामध्ये 4 क्षेत्रीय कार्यालय कार्यान्वित केली असून या कार्यालयामधूनही संकलित कराचा भरणा करता येईल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. याशिवाय इंटरनेट बँकिंग, गुगल पे व इतर सर्व पेमेंट ऑप्शन कर भरणा करण्यासाठी उपलब्ध होणार असल्यामुळे करदात्यास महापालिकेत घरफाळा पाणीपट्टी कराची रक्कम भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. नजीकच्या काळात नागरिकांसाठी मोबाईल पे विकसित केले जाणार आहे. एकंदरीत इचलकरंजी शहरातील नागरिकांना येत्या महिन्याभरात घर बसल्या मोबाईलद्वारे घरफाळा पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी दिली. DKTE टेक्सटाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणाऱ्या दिगंबर इंगवले, सारिका पाटील, उत्कर्ष तांबेकर आणि तेजस्विनी धंदाले या 4 विद्यार्थ्यांची नामवंत वंडर ब्ल्यू या कंपनीत उत्तम पॅकेज सहित निवड झाली आहे. वंडर ब्ल्यू ही कंपनी बेंगलोर येथे DKTE डिप्लोमाचे निवड झालेले 4 विद्यार्थी विविध पदावर रुजू झाले आहेत. वंडर ब्ल्यू ही कंपनी जीन्स, टी शर्ट्स, कार्गोज, स्कर्ट्स, लहान मुलांचे कपडे यामध्ये प्रसिद्ध असून गार्मेंट वॉशिंग या प्रक्रियेसाठी अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.
यावर्षी या कंपनी मार्फत ऑनलाइन आयोजित रिटर्न टेस्ट, पर्सनल इंटरव्यू अशा अनेक फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतेची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे एकूणच शैक्षणिक गुणवत्ता यावरून उत्तम पॅकेज सह निवड केली. डीकेटी मध्ये टेक्सटाईल मध्ये डिप्लोमा इन टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर्स, डिप्लोमा इन टेक्सटाईल टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅशन अँड ग्लोदिक टेक्नॉलॉजी हे कोर्सेस उपलब्ध आहेत. टेक्सटाईल ही वेगळी शाखा अत्यंत वैविध्यपूर्ण असणारी असल्यामुळे गेली 36 वर्ष डिप्लोमा टेक्सटाईल विभागात 100% प्लेसमेंट होत आहेत. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लप्पना आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर व्ही केतकर, सचिव डॉक्टर सौ सपना आवाडे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर पी व्ही कडोले, उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील, डिप्लोमा विभाग प्रमुख प्राध्यापक आर के वळसंग यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तर निवडीसाठी प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एस बी अक्कीवाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. एके प्रोडक्शनच्या वतीने आषाढी वारीनिमित्त तयार करण्यात आलेल्या आला विठूचा निरोप या गीताच्या पोस्टरचे प्रकाशन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. एके प्रोडक्शनच्या वतीने आषाढी वारीनिमित्त प्रत्येक वर्षी विठ्ठल भक्तिगीतांची निर्मिती केली जाते. यावर्षीही आला विठूचा निरोप हे भक्तिगीत तयार केले असून त्याचे प्रकाशन सातारा जलमंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. गाण्याचे निर्माते, दिग्दर्शक, गीतकार अरुण काशीद, विठ्ठल गीतात मुख्य भूमिका केलेले विक्रम खांडेकर यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जयंत जाधव, संदीप पवार, तुषार सावंत, अभय फडतरे, सचिन जांभळे आदी उपस्थित होते. आला विठूचा निरोप या गीतात विक्रम खांडेकर यांनी मुख्य वारकऱ्याची भूमिका केली आहे. या गीताचे चित्रीकरण जवाहर मधील विठ्ठल मंदिर, अकलूज दिवेघाट मधील वारी आदी ठिकाणी करण्यात आले आहे. या गीताला पंकज घाणेकर यांनी संगीत दिले असून गायन ओंकार बडवे यांनी केले आहे. गाण्याचे मिक्सिंग अँड मास्टरिंग संकलन राधिका डिजिटल होगाडे जॉबर मध्ये ऋषिकेश ठाकूर देसाई, प्रवीण होगाडे, प्रशांत होगाडे यांनी केले आहे. कोरस नीता ठाकूर देसाई, मुकुंद चौगुले यांनी दिले आहे. चित्रीकरण दीपक पाटील, पंकज घाणेकर, ओंकार कुलकर्णी पुणे यांनी केले आहे. यासाठी प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात, सुशांत डोंगळे, मादेशा सनई, अनंतपूर, श्री वारकरी संप्रदाय भक्त मंडळ जवाहरनगर, अविनाश सूर्यवंशी, सुनील पाटील, जीवन केसरी, प्राध्यापक मेजर मोहन वीरकर आदींचे सहकार्य लाभले.